एलिट मल्टी क्यूजीन फैमिली रेस्टोरेंट का भव्य शुभारंभ बुधवार दिनांक 17 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत। ठिकाण नगर मनमाड हायवे शिर्डी रोड गोसोबा मंदिर जवळ। येवला एलिट मल्टी क्यूजीन फैमिली रेस्टोरेंटला अवश्य भेट द्या। श्री सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसादास अवश्य यावे ही विनंती। श्री दिगंबर सा विश्वनाथ सा वडे व समस्त वडे परिवार येवला। कोरोना काळात भारतीय रेल्वेकडून बऱ्याच गाड्यांचे थांबे बंद करण्यात आले होते। सर्वसामान्य लोकांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या रेल्वेचे थांबे बंद झाल्यामुळे चाकरमान्य विद्यार्थी नौकादार यांना खूप त्रास सहन करावा लागत होता। या गाड्यांना पूर्व थांबे मिळावे यासाठी केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी सातत्याने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केला। तसेच या कामासाठी जिल्हा परिषद सदस्य डी के जगताप तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा भाजपा नाशिक जिल्हा अध्यक्ष महिला आघाडीसह सुवर्णा जगताप यांनी अतिशय मेहनतीने पाठपुरावा केला। सातत्याने या कार्यासाठी बैठकी फोन पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा केला। या अथक प्रयत्नाने अमृत महोत्सवाचे औचित्य साधत भारतीय रेल्वेकडून कामयानी एक्सप्रेसचे अप आणि डाऊनचे पूर्व थांबे लासलगाव येथे देण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय पवारचे स्वीय सहायक डॉक्टर उमेश काळे जिल्हा परिषद सदस्य डी के जगताप कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सौ सुवर्णा जगताप प्रकाश दायमा स्टेशन मास्टर राजेश पांडे स्मिता कुलकर्णी रवींद्र होळकर योगेश पाटील होते। यावेळी सुवर्णा जगताप व नानांच्या तर्फे रेल्वे चालक यांचा सत्कार करण्यात आला तसेच झेंडा दाखवून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। स्टार टू महाराष्ट्र न्यूजसाठी आसिफ पठाण लासलगाव। रेल्वेमंत्री वैष्णव साहेब रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि आपल्या दिंडोरी मतदारसंघाच्या आपल्या लोकप्रिय खासदार आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांच्या सहकार्याने आणि यांच्या सततच्या पाठपुराने जी कामायनी लावून ह्या दोन एक्सप्रेस गाडी कोरोना काळापासून 2 वर्षापासून जी बंद होती आणि सर्व विद्यार्थी ये जा करणारे प्रवासी संघटनेचे लोक सर्व जनता शेतकरी आणि व्यापारी या सगळ्यांचे खूप ज्या हाल अपेक्षा ज्या होत होत्या या ताईंच्या मार्फत ताईंनी सातत्याने जे पाठपुरावा केला या ताईंच्या मार्फत आज ही कामायनीचा जो थांबा आहे लासलगावला आज पूर्ववत होत आहे आणि मी ताईंना सर्वांच्या वतीने सर्व प्रवासी संघटना आहे विद्यार्थी आहे भाजपचे सर्व जे कार्यकर्ते आहे लोकप्रतिनिधी आहे या सर्वांतर्फे रेल्वेमंत्री रेल्वे राज्यमंत्री आणि भारतीताई पवार या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि धन्यवाद। ताई असतील नाना असतील राजाभाऊ असतील दायबासाहेब असतील आपण सर्व असाल खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी जी कामेरी स्तंभ आपल्याला जो गरजेचा होता तो मिळाला। प्रथमतः मी लासलगावकरांचे अभिनंदन करतो की तुम्ही पाठपुरावा केला आणि तुमच्या पाठपुराव्याला यश आलं। असो मी परत एकदा या ठिकाणी मी एक वाई देतो की जे याची पोझिशनची मागणी तुम्ही जी केली तर निश्चितच तिचा पाठपुरावा करू आणि तुम्हाला जी असुविधा इथे जे होते ते आपण येणाऱ्या काळात नक्कीच आपण तुमचे प्रश्न सोडू आणि काही असलं तर ताईंच्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंटचं तर तुम्ही नक्की सांगा जरूर तुमच्या प्रश्नांना सोडवून करण्यासाठी ताई तिथे आहेत। आणि या ठिकाणी मी अधिक